आहेत. सो आता सिनेरिओ वन मध्ये आपण बघणार आहोत की सिनेरिओ वन मध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की जर तुम्ही ऑफिसमध्ये जॉईन झाला की तुम्हाला काय करावं लागतं एखाद्या रेपॉझिटरीला आपल्या लोकल सिस्टीमवर घेण्यासाठी कोडला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पलही दाखवतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला ईमेल लिहावा लागतो डेवऑप्स मध्ये सुद्धा. माझी स्क्रीन जर दिसत असेल तर गिट ॲडमिन टीम ॲट द रेट लेट सी, जर का आय बी एम असेल तर आय बी एम, कारण आय बी एमचं ऑलरेडी वेगळी टीम आहे. ती सीसी मध्ये सपोज तुम्हाला मॅनेजर वगैरे कोण असतील, टीम लीड वगैरे कोण असतील, या सगळ्यांना तुम्हाला इथे टाकावं लागतं. अँड तुम्हाला मॅसेज जो आहे, ईमेल जो आहे, तुम्हाला असा लिहावा लागतो, हाय हाय टीम. माझी स्क्रीन दिसत आहे विवेक, कन्फर्म करशील जर नसेल दिसत नोटपॅडची. हाय टीम, विजिबल सर. येस ग्रेट. सब्जेक्ट लाईन पण तुम्हाला टाकावी लागेल गाईज. एवढं असं म्हणजे ईमेल करावं लागतं हे. आता तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला माहिती नाही आहे, म्हणून मी गिट रेपो क्रिएशन स्लॅश रिक्वेस्ट. एखादा प्रोजेक्टचं नाव, लेट्स सी तुमचं प्रोजेक्टचं नाव जे आहे, आपण इथे IRCTC किंवा मेक माय ट्रिप साठी एक आपण जो प्रोजेक्ट बनवत आहोत तिथे एक्झॅक्टली IES असं टाकून देऊया. त्या प्रोजेक्टच्या नावाचे तुम्हाला करायचे आहेत. बॉडीमध्ये तुम्हाला ही रिक्वेस्ट द्यावी लागते. प्लीज क्रिएट अ रेपो फॉर IES ऍप्लिकेशन. रिपॉझिटरी नेम तुम्हाला काय ठेवायचं ते, रिपॉझिटरी नेम IES हेल्थकेअर सर्विस, दॅट्स इट. आली तुमची सिग्नेचर, ठीक आहे. अशी तुमची सिग्नेचर तुम्हाला ईमेल करावा लागतो. आणि ईमेल केल्याच्या नंतर तुम्हाला काय केलं जातं, एक अशी URL येते. तुम्हाला मी एक URL कॉपी करून घेतो माझ्या, जशी तुम्ही GitHub ला एक URL दिली जाते. लेट्स सी, हा आपला डमी प्रोजेक्ट. एक URL तुम्हाला तिकडून पाठवून दिली जाते, एक रिपॉझिटरी तयार करून रिप्लाय मध्ये तुम्हाला अशी URL. आता या URL ला तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने लोकली घ्यायचं आहे. विवेक, तुला या URL ला लोकली कसं घ्यायचं हे तुला येत आहे? लास्ट सेशन मध्ये आपण सांगितलं, सर क्लोन ना. हा गिट क्लोन करून तुम्हाला काय करायचं असतं, मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे. गिट गिट क्लोन करायचं आणि ही URL टाकायची. ही URL जे आहे तुमच्या लोकली अवेलेबल राहते, म्हणजे त्याची कॉपी होते. ठीक आहे, गिट क्लोन करायचं. आता गिट क्लोन केल्याच्या नंतर मी तुम्हाला चीट शीट मध्ये दिलेलं आहे की तुम्ही कोड कसा करणार. ठीक आहे, कोड कसा, जर सपोज तुम्ही काही चेंजेस केले असतील एखाद्या कोड मध्ये, तुमच्याकडे तो कोड आलेला आहे, तुम्ही चेंजेस केलेले आहे, तर ते कसं काय होईल, तर तुम्हाला मी गिट ऍड कमांड सांगितलेली आहे. ठीक आहे, गिट गिट कमिट सांगितलेली आहे, गिट पुश ही कमांड सांगितलेली आहे, बरोबर. तो कोणाला विचारू मी, कोण होतं काल, कोण प्रेझेंट नव्हतं. ठीक आहे, दॅट्स अ मोमेंट, आय लास्ट अ क्वेश्चन. अश्विनी कालच्या सेशन मध्ये, म्हणजे लास्ट सेशन मध्ये होतीस का? हो सर. ओके ओके, ठीक आहे, ग्रेट. सो गिट कमिट हे कशासाठी वापरलं जातं? गिट कमिट मायनस एम
कमिट मैसेजेस, ओके तो दूसरे लेवल शर्तों में ठीक है। लिली गिट कमिट किस लिए यूज किया जाता है? गिट कमिट ये जो कमांड है किस लिए यूज किया जाता है? व्हाई वी यूज द गिट कमिट? इंडेक्स टू गेट में वो लोकल में सेंड करने को मैसेज। ओके 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 ग्रेट गाइस, ठीक है ये भी मैं आप लोगों को क्लियर कर देता हूँ, गुड। ओके श्रेया, काय वाटतं तुला की गिट कमिट कशासाठी यूज केला जाता? और स्टेजिंग एरिया के लिए। ओके ग्रेट, हाँ गुड ठीक है, अभी बरोबर लिली आपका भी सही था, मैं वो भी थोड़ा सा जो बीच में जो डाउट्स है वो भी क्लियर कर दूंगा, ठीक है जो भी एक थोड़ा सा बचा था वो। देन गिट आरएम कमांड, गिट रिसेट कमांड एंड, और आज का जो टॉपिक है वो है गिट ब्रांचिंग, जिसके लिए हम लोग सीखने वाले हैं दो कमांड, गिट चेकआउट, सबसे पहले तो हम लोग सीखेंगे गिट ब्रांच एंस ए, गिट चेकआउट एंड ब्रांच नेम। ये आज हम लोग दो नई चीजें सीखेंगे और ये दो कल के जो हमारे पेंडिंग बचे थे वो हम लोग करने वाले हैं, ठीक है आज के टॉपिक में इतना हम चार कमांड को कवर करेंगे। और गिट स्टेटस जो सबके लिए डे बाय डे के लिए आपको बहुत इम्पोर्टेंट है, गिट स्टेटस ये आज हम करने वाले हैं। और जिन्हें कोई एरर आ रहा है गाइस मुझे बताओ कि किसे किसे एरर आ रहा है फर्स्ट टाइम कमिट या पुश करने के लिए, उनके रिपोजिटरी में हो नहीं रहा है, मैसेज के चैट बॉक्स में भी आप डाल सकते हो, ठीक है तो उसके लिए अगर आपका मैं उसका रीजन भी बता दूंगा कि क्यों नहीं होता है फर्स्ट टाइम वो पुश क्यों नहीं हो रहा है, या कॉन्फ़िगरेशन, आपको दो चीजें करनी होती है, एक गिट कॉन्फ़िगरेशन करना होता है अच्छे से, उसमें यूजर नेम और ईमेल आईडी देना होता है आपको, उसकी जो कमांड है वो भी मैं आप लोगों को दे दूंगा गिट कॉन्फ़िगरेशन की, और वहां पे गिट एड रिमोट ओरिजन और आपकी वो यूआरएल डालनी होती है फर्स्ट टाइम जो गिट की है, अगर ये नहीं करोगे आप ओरिजिन का और गिट गिट पुश, गिट पुश ओरिजिन और ब्रांच का नाम, आपकी जो डिफॉल्ट ब्रांच बनती है वो मास्टर ब्रांच बनती है, तो आपको इस तरह से पुश करना होता है, ठीक है फर्स्ट टाइम के लिए आपको इतना सारा करना होता है। अगर किसी को एरर है तो मैं 15 मिनट के लिए अलग से सेशन में कनेक्ट करके ये वाला अलग से उनको करवा के दे दूंगा, किसी को एरर है तो बाय द इवनिंग और वॉट एवर टाइम दे हैव, सो आई विल कनेक्ट एंड रिजॉल्व इट अलग से। सो नाउ हम लोग अभी ये वाला करने वाले हैं आरएम एंड रिसेट, ये दोनों में से हम लोग अभी प्रैक्टिकली देखने वाले हैं। आरएम का यूज क्या है कि अगर आपके पास फाइल बनाई है, अनट्रैक्ड फाइल है, यू हैव अ अनट्रैक्ड फाइल और आपको लगता है कि दैट फाइल नॉट शुड बी यूज इन अ गिट, आपको वो अनट्रैक्ड फाइल को वहां से हटाना है, मींस यू डोंट वांट टू सी इन अनट्रैक्ड फाइल एज वेल, सो आप क्या यूज करोगे? गिट आरएम, आरएम फॉर रिमूव, इट इज यूज टू रिमूव फाइल फ्रॉम वर्किंग डायरेक्टरी, वर्किंग डायरेक्टरी ठीक है। गिट रिसेट, ओके व्हाट इज अ गिट रिसेट? नाउ व्हाट इज अ गिट रिसेट? गिट रिसेट हम कब यूज करेंगे? गिट रिसेट जब
आपको लगता है कि आपकी फाइल जो है आपने इंडेक्स में ऐड किया, स्टेजिंग एरिया में ऐड किया, बट देन स्टिल यू वांट टू रिमूव फ्रॉम दैट एरिया, यू डोंट वांट टू कमिट एंड पुश इन टू द रिमोट. अगर आपको लगता है कि आप आपके पास एक फाइल आ चुकी है और आपने उसे स्टेज में भी डाल दिया है, स्टेजिंग एरिया में भी डाल दिया है, और आपको फिर पता चला कि नहीं, मुझे ये फाइल में तो कुछ चेंजेस, मेरी फाइल है ही नहीं, मैंने कुछ चेंजेस किए ही नहीं है, तो आपको अगर वहां से रिमूव करना है तो आपको क्या यूज करना है, गिट रिसेट. वो फाइल आपके वहां से चली जाएगी. ये दो कमांड है आप यूज कर सकते हैं. लेट्स सी, और आज का मेन टॉपिक है गिट ब्रांच. गिट ब्रांच एक कमांड और गिट चेकआउट ब्रांच नेम. यहाँ पे गिट ब्रांच भी एक रहेगा, गिट ब्रांच ब्रांच नेम. अभी ब्रांच हम लोग क्यों यूज करते हैं? ब्रांच क्या होती है? एक रिपोजिटरी के अंदर आप ये कह सकते हैं कि एक रिपोजिटरी के अंदर, एका रिपोजिटरीच्या आतमध्ये तुम्हाला सब फोल्डर बनल्यासारखे मिळतील. फोल्डर क्रिएट नाही होणार, बट सेम कॉपी ऑफ द कोड. बर, सेम कॉपी ऑफ द कोड, यामध्ये फोल्डर बनणार नाही. दुसरा असं सब फोल्डर, फोल्डरच्या आतमध्ये सब फोल्डर बनणार नाही. परंतु तुम्हाला समजण्यासाठी समजून घ्या की सब कॉपी, सेम कॉपी बनेल, जो कोड एक्झिस्टिंग कोड आहे त्याचीच कॉपी बनेल, पण तुम्हाला दुसऱ्याचा कोड इफेक्ट झालेला दिसणार नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण ब्रांचेस का बनवतो, लेट सी, श्रेया जर का ॲडमिन मॉड्यूलवर वर्क करत असेल तर श्रेयासाठी वेगळी ब्रांच तयार करून दिली जाईल. आता डिपेंड आहे की कोणत्या कोणत्या ब्रांच आपण तयार करतो आणि का तयार करतो, त्याचा स्पेसिफिक रिझन काय आहे ब्रांच तयार करायचा. ठीक आहे, तर त्या ब्रांचची जी नावं आहेत, म्हणजे नेमिंग कन्व्हेन्शन जे आहेत, तेही थोडंसं महत्वाचं आहे की नेमिंग कन्व्हेन्शन काय ठेवायचं आहे, कोणत्या प्रकारच्या ब्रांच असतात, सो ऑन. सो तुम्हाला जेव्हा ब्रांच का करतो सगळ्यात अगोदर, वाय वी यूज द ब्रांच, वाय वी, व्हॉट इज अ ब्रांच, व्हॉट इज ब्रांच, इट इज सेम कोड बेस, इट इज सेम कोड बेस. बेस, इट इज सेम कोड बेस, बट वी कैन कमिट चेंजेस इन ब्रांच ओनली. बघा, आता जर तुम्हाला ब्रांच बनवून दिलं, आता याचा हायरार्की कशी असते, ब्रांचची हायरार्की कशी असते, आणि आपण त्याच्यामध्ये समजून घेऊया की ब्रांच का बनली जाते. सगळ्यात अगोदर ब्रांचची हायरार्की, जेव्हा डिफॉल्ट ब्रांच बनते तेव्हा ती ब्रांच जी असते, तुमच्या रिपॉझिटरी बनवल्याच्या नंतर डिफॉल्ट ब्रांच ही मास्टर असते. त्याच्यानंतर तुम्ही जर का डेव्हलपमेंटची इन्व्हायरमेंट असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपरला वेगळी ब्रांच बनवून दिली असते, जसे की डेव्हलप, की टेस्टर साठी क्यूए नावाची एक ब्रांच बनवून दिली असते, क्यूए. त्याच्यानंतर फीचर ही एक नावाची ब्रांच बनवलेली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला हॉट फिक्स आणि सगळ्यात शेवटी रिलीज, ह्या कॉमन ब्रांच नावं आहेत. ही जी कॉमन आहेत, हे ब्रांचचे कॉमन नावं आहेत. हे जे ब्रांच आहेत ते कॉमन नावं आहेत. तर आता समजून घेऊया की का ब्रांच काय, याचा यूज आहे नेमकं ब्रांचचा, आणि का वापरावी लागते ब्रांच, हे तर तुम्हाला नावं दिलेली आहेत. रेपॉझिटरी तयार केल्याच्या नंतर मास्टर ही ब्रांच तयार होते, बाय डिफॉल्ट तयार होते. सो जेव्हा तुम्ही एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करता, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला
तो जो कोड आहे तो तुम्हाला काय ठेवावा लागतो, एकदम प्योर कोड ठेवावा लागतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही एक अशी ब्रांच पाहिजे. आता जर समजा तुम्ही 10 डेव्हलपर काम करतात आणि एकाच ब्रांच मध्ये जर काम करत असाल, एकाच ब्रांच मध्ये जर सगळेजण काम करत असाल, तर कोणती ब्रांच परफेक्ट आहे? बघा, स्टेजेस असतात डेव्हलपमेंट, टेस्टिंग आणि सगळ्यात शेवटी असते तुमची रिलीज, म्हणजे प्रोडक्शनवर तो डेटा जातो जो की सॉफ्टवेअर ॲज अ रिलीज होते. आता सगळ्यात अगोदर तुम्ही जेवढे काही डेव्हलपर असतात ते कोणत्या ब्रांच मध्ये डेव्हलप करून कोड टाकतात? रेपॉझिटरी एक असते पण त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही कॉपी ऑफ द कोड बेस म्हणजेच ब्रांच आहेत. डेव्हलपर काय करतात, डेव्हलप करून कोणत्या ब्रांच मध्ये टाकतात? डेव्हलप ब्रांच मध्ये टाकून देतात. डेव्हलपर स्वतः डिप्लॉय करतात, त्याला टेस्टिंग करतात आणि म्हणतात की ओके आहे आमच्याकडून. मग त्या ब्रांच मधला जो कोड आहे, बघा मी तुम्हाला पेंट काढून दाखवतो जेणेकरून तुम्हाला मोर आयडिया येईल, क्रिस्टल क्लिअर आयडिया आली पाहिजेत की काय होतंय ब्रांचचं. कमांड खूप सोपे आहे, 2-2 मिनिटात, 1 सेकंदात ती कमांड जी आहे ती एक्झिक्यूट होते. कमांड समजायला एवढा वेळ नाही लागत, पण एक्झॅक्टली रिअल टाइम मध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हाचा काय सिनेरियो आहे तो समजून घ्यायला वेळ लागतो. एकदा समजलं की परत तुम्हाला समजायची गरज पडत नाही. लेट्स सी, ही तुमची जी ब्रांच आहे ही मास्टर ब्रांच आहे, ही डिफॉल्ट ब्रांच आहे. मेनली तुमची रिपॉझिटरी असते, ठीक आहे? या रिपॉझिटरीच्या आतमध्ये सगळ्या ब्रांच असतात. ही मास्टर ब्रांच आहे, सर्व व्यवस्थित जो कोड आहे तो इथे असणार आहे. डेव्हलपर काय करतात, डेव्हलपरचं काम काय आहे? डेव्हलपर इथे डेव्हलप करतात एखादा कोड. माझे पेंटची स्क्रीन दिसत आहे विवेक? यस सर. ओके, डेव्हलपर काय करतात, साक्षी आलेली आहे का डेव्हलपर? यस सर. हो सर. ओके ग्रेट साक्षी. टेस्ट वा क्यूए UAT, मी कुणालाही प्रश्न विचारे ना, UAT अँड रिलीज. अँड रिलीज. सो डेव्हलपर काय करतात, डेव्हलप करून सर्व कोड जो आहे या ब्रांचवर पुश करतात. इथे सर्व कोड जो आहे, नवीन कोड जो आहे तो इथे असतो. जेव्हा डेव्हलपर फायनलाइज करतात तो कोड, तेव्हा तो कोड हे क्यूए जे आहेत, हे जे क्यूए आहेत, डेव्हलपर ब्रांच मधून कोड जो आहे, डेव्हलपरचा जो लेटेस्ट कोड आहे तो क्यूए ब्रांच मध्ये घेतात. क्यूए फॉर द क्वालिटी अश्युरन्स जे असतात, ज्याला आपण टेस्टर सुद्धा म्हणतो, तर तो हा कोड घेतात आणि आपली टेस्टिंग चालू करतात. टेस्टिंग चालू केल्याच्या नंतर त्यांची टेस्टिंग व्यवस्थित झाली, सपोज त्यांची टेस्टिंग व्यवस्थित झाली, कुठल्याही प्रकारचे बग रेज केले नाहीयेत, क्यूए हा बग रेज करतो मोस्टली करून, बग वगैरे नाहीयेत, डिफेक्ट नसतातच मोस्टली, बगच फाइंड आउट होतात. बग जर का नसेल, सगळं व्यवस्थित जर असेल, तर नेक्स्ट टीम जी आहे ती हा जो क्यूएचा जो कोड बेस आहे तो कुठे मर्ज करून घेतो, यूएटी वर. यूएटी काय, युजर एक्सेप्टन्स टेस्ट असते, जे की युजर म्हणजे जो काही क्लायंट आहे त्याच्यासोबत नवीन काय फीचर टाकलेले आहेत आम्ही त्या क्लायंट सोबत टेस्टिंग करून घेतात. क्लायंट म्हणतो ओके ठीक आहे, आम्हाला असं वाटतं की ऍप्लिकेशन ॲज एक्सपेक्टेड फंक्शनॅलिटी होत आहे. तर त्याच्यानंतर हा जो कोड आहे, युजर ऍक्सेप्टन्स टेस्ट झाल्याच्या नंतर युजरने स्वीकारलं की आपलं जे सॉफ्टवेअर आहे किंवा जे त्या सॉफ्टवेअरमध्ये त्याला फंक्शनॅलिटी हवी होती ती त्याच्यानुसार आहे आणि व्यवस्थित काम करते, तर मग तो कोड बेस कुठे मर्ज केला जातो, रिलीज ब्रांच मध्ये. ठीक आहे, रिलीज ब्रांच मध्ये मर्ज केला जातो. रिलीज नथिंग बट
म्हणजे तुम्ही डिप्लॉय करताय नवीन वर्जन सॉफ्टवेअरची टाकताय. लेट्स सी, अगोदर तुमची वर्जन जी सॉफ्टवेअरची होती ती V1.0 होती. या ब्रांचचं नाव काय असेल? आता नेक्स्ट अपडेटेड ब्रांच असणार आहे त्या ब्रांचचं नाव काय असेल? रिलीज V1.1 म्हणजे ही नेक्स्ट रिलीज आहे. हा कोड जो आहे तो डिप्लॉय केला जाईल. हा जो कोड आहे तो डिप्लॉय केला जाईल आणि आणि त्याच्यानंतर ही जी वर्जन आहे ही रिलीज सॉफ्टवेअर मध्ये गेली असं आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला काय कळालं की प्रत्येकांसाठी वेगवेगळी ब्रांच इथे बनवण्यात आलेली आहे. मग तुम्हाला पण ब्रांच बनवता आली पाहिजे. एका ब्रांच मधून कोड दुसऱ्या ब्रांच मध्ये तुम्हाला मर्ज करता आला पाहिजे. जसे की डेव ब्रांच मधला कोड जो आहे ते क्यूए ब्रांच मध्ये मर्ज करावा लागतो जर क्यूए ला पाहिजे असेल तर. आणि क्यूए चा कोड जर युएटी टीमला पाहिजे असेल तर क्यूए ची ब्रांच युएटी ब्रांच मध्ये मर्ज करावी लागेल. आणि युएटी ब्रांच मधला कोड तुम्हाला रिलीज ब्रांच मध्ये पाहिजे तर तो तुम्हाला इथे मर्ज करावा लागेल. रिलीज व्यवस्थित गेली, काही बग किंवा काहीही प्रॉड इश्यू, बघा इथे रिलीज गेल्याच्या नंतर सुद्धा प्रोडक्शन वर इश्यू येत असतात. म्हणजे थोडा डेटा इनकन्सिस्टंट असला किंवा त्या डेटाच्या अकॉर्डिंग जर काही बग किंवा एरर फाइंड आउट झाले प्रोडक्शन वर गेल्याच्या नंतर, रिलीज झाल्याच्या नंतर जर का काही एरर झाले आणि तुम्हाला वाटलं की अरे पटकनच एरर आलेले आहेत हे, हा आपण तर टेस्ट केलाच नाही आणि हा नवीन एरर अराइज झालेला आहे आणि तो सॉल्व करण्यासाठी एक अजून नवीन ब्रांच असते, त्या ब्रांचला म्हटलं जातं हॉट फिक्स. रिलीज गेल्याच्या नंतर म्हणजे सॉफ्टवेअरची नवीन वर्जन अपग्रेड झाल्याच्या नंतर सुद्धा जर का असं वाटत आहे की एखादा एरर किंवा बग नवीन रेज झालेला आहे तर हॉट फिक्स ही ब्रांच तयार केली जाते. रिलीज मधला कोड जो आहे तो हॉट फिक्स मध्ये घेतला जातो आणि तो जो आहे तो जो कोड आहे तो मग डेव्हलपर क्यूए सगळी टेस्ट परत युएटी टेस्ट वगैरे करून परत तो हॉटफिक्स मध्ये हॉटफिक्सची जी कोड आहे हा हॉटफिक्स मध्ये घेतात आणि तो कोड जो आहे पूर्ण टेस्ट केला जातो. आणि आता इथे रिलीज नाही होणार, इथे डिप्लॉय केला जाईल हॉटफिक्सचा कोड. म्हणजे हॉटफिक्स असं असतं की एक किंवा दोन दिवसातच तुम्हाला ते फिक्स करावं लागतं. एखादा छोटासा बग, एकदम छोटासा बग असतो जे तुमचं डेव्हलपरला 2 मिनिटात ते काम होऊन जातं त्याचं कोडिंग करून, पण त्याच्यासाठी पूर्ण प्रक्रिया पार करावी लागते डेव क्यूए युएटी अशा पद्धतीची. तर ही जी ब्रांच आहे ही हॉटफिक्सची जी काही ब्रांच आहे ती मग डेव्हलप केली जाते, ती जी आहे ती डिप्लॉय केली जाते प्रोडक्शनवर, म्हणजे तो फिक्स गेला असा. ओके, नेक्स्ट ब्रांच कोणती असते जी तुम्हाला माहिती नाही? तर ती ब्रांच असते फीचर. आता फीचर ही जी ब्रांच आहे, फीचर नावाची ही जी काही ब्रांच असते ही मोस्टली करून डेव्हलपमेंट स्टेजेसलाच असते. लेट्स सी, अश्विनीला क्रेडिट कार्ड एका ऍप्लिकेशन मध्ये क्रेडिट कार्ड ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे. दीपालीला लेट्स सी विड्रॉ एटीएम साठी एटीएम ची ऍप्लिकेशन डेव्हलप करायची आहे. तर त्याच्यासाठी ना प्रत्येकासाठी लेट्स सी फीचर ब्रांच एटीएम डेव्हलप करायची एक ब्रांच बनवली जाते जी दीपाली यूज करेल. फीचर क्रेडिट कार्ड अश्विनी यूज करेल. तर फीचर ब्रांच नवीन फीचर जर काही इंट्रोड्यूस होत असतील तर त्याच्यामध्ये वापरली जाते आणि इंडिव्हिज्युअली मोस्ट ऑफ द करून डेव्हलपर ती ब्रांच स्वतःसाठी बनवतात. सो तुम्ही जेव्हा एक ऍज अ डेव्हलपर चालू कराल तर तुम्हालाही एक फीचर ब्रांच मिळेल की हे छोटंसं फीचर आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या प्रोजेक्टच्या हिशोबाने सांगतो तुम्हाला. लेट्स सी की काल तुम्ही तुम्हाला जसं की म्हटलं होतं की सगळ्यांनी प्रॅक्टिस करा जेपीए वर त्या एका प्रोजेक्टची युजर रजिस्ट्रेशन, तर तुम्हाला नवीन फीचर मिळेल फीचर रजिस्टर युजर. तो तुम्ही तुमचा जो कोड आहे तुम्ही या ब्रांच मध्ये सेव्ह करणार. या ब्रांच मध्ये
अशा पद्धतीचा। ठीक आहे, कुणाला ब्रांच नाही कळाला आता? सर यूएटी सर फीचर ब्रांच। ओके, फीचर ब्रांच म्हणजे काय की जर एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये नवीन एखाद्या ब्रांच मध्ये नवीन फीचर, सपोज तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये नवीन फीचर ऍड करायचं असेल, जसं की यूजर रजिस्ट्रेशन, यूजर लॉग इन, हे फीचर आहे ना ऍप्लिकेशन साठी छोटस, यूजर लॉग इन, साइन अप, लॉग आउट, हे जे फीचर आहेत, तर फीचर म्हणजे काय की नवीन फंक्शनॅलिटी, छोटासा जो एक फीचर असेल ऍप्लिकेशनच्या रिलेटेड, तर त्याच्यासाठी एक वेगळी ब्रांच बनवली जाते। आणि ती ब्रांच जो डेव्हलपर, सपोज लॉग इन कोण करणार आहे, लॉग इनची डेव्हलपमेंट कोण करणार आहे, साक्षी करणार आहे, तर मग तिथे फीचर स्लॅश लॉग इन करणार आहोत ब्रांच क्रिएट, आणि मग ती साक्षीच यूज करेल, साक्षीच त्याला लोकली घेईल, साक्षी त्याच्यामध्ये कोडिंग कमिट करून घेईल, रिव्ह्यू कोड करेल, कोड क्वालिटी चेक करेल, हे तर आपण पुढे बघणारच झालो कोड क्वालिटी वगैरे, आणि त्याच्यानंतर मग ती जी कम्प्लीट झाली की झालं, तिचं ते फीचर रेडी झालेलं आहे, मग ती क्यूएला देईल की क्यूए माझे लॉगिंगची फंक्शनॅलिटी झाली आहे बरोबर, लॉगिंगची फंक्शनॅलिटीमध्ये किती असणार आहे, युजर नेम आणि पासवर्ड आणि एक बटन आणि त्याची API एवढं, तर त्या पर्टिक्युलर फीचर साठी एक ब्रांच बनली जाईल। हा विवेक, तू काहीतरी विचारत होता प्लीज। सर यूएटी यूजर एक्सेप्टन्स टेस्ट म्हणजे यूजर जो आहे, जो क्लायंट, हा जो तुमचा प्रोडक्टचा एंड क्लायंट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही रिलायन्स मध्ये काम करत आहात आणि कस्टमर आहे JP Morgan, तुम्ही ते सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, तुम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, सगळं कम्प्लीट झालेलं आहे, आणि युजरला तुम्ही आता म्हणताय JP Morgan किंवा सिम्पली SBI बँक तुमचा कस्टमर आहे आणि तुम्ही रिलायन्स मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, तर तुम्हाला तुमची UAT टीम काय करते, SBI सोबत बसते आणि सांगते की तुम्ही आम्हाला किती फीचर दिले होते। SBI बँक तुम्हाला रिक्वायरमेंट म्हणून दोन फीचर देते, एक सपोज लॉग इन आणि लॉग आउटची फंक्शनॅलिटी एखाद्या ऍप्लिकेशनची। हा बर, ठीक आहे, मग त्या रिलीज मध्ये चाललं ना, तर SBI चेक करतील की त्यांना जसं एक्सपेक्टेड लॉग इन होत तसंच होत आहे, SBI चेक करते की त्यांना जसं लॉग आउट पाहिजे होत तसंच ऍज एक्सपेक्टेड आहे का। SBI कडे पण एक टेस्टिंगची टीम असते, किंवा SBI कडे जर स्वतःची टेस्टिंगची टीम नसेल तर ते एका थर्ड पार्टी टेस्टिंग टीम कडून टेस्ट करून घेतात, फॉर एक्झाम्पल KPMG, की बघा बाबा यांनी रिलायन्सने आमचं हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि हे दोन फीचर गेलेले आहेत, तर हे म्हणजे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो, तर ते सुद्धा टेस्टिंग करतात, आणि जेव्हा ती टेस्टिंग पास केली क्लायंटने, म्हणजे SBI ने पास केली, तरच आपण रिलीज करतो, जेणेकरून काय होतं, कारण की बँकिंग ऍप्लिकेशन किंवा असे जे फायनान्शियल ऍप्लिकेशन असतात जे क्रिटिकल असतात, थोडं जरी काही कमी जास्त झालं की खूप मोठा फायनान्शियली लॉस होतो, अशा याला प्रत्येक गोष्टीत UAT केली जाते, युजर एक्सेप्टन्स टेस्ट, म्हणजे ते लोक टेस्ट करून बघतात, हा त्यांनी म्हणलं व्यवस्थित आहे तर चला आता आम्ही रिलीज करतो, म्हणजे मिनिमम बग, मिनिमम इश्यू आले पाहिजेत या हिशोबाने असतं सगळं। ओके, अजून विवेक तुला असं सॅटिस्फाय झालं की काय आहे UAT? सर QA आणि UAT मला दोन्ही सिमिलर वाटतं। QA आणि UAT तुम्हाला सिमिलर वाटतात, हो बरोबर आहे, पण QA हे जे असतात हे आपल्या कंपनीचे इंटरनल टेस्टर असतात जे इंटरनली टेस्ट करतात, पण UAT हा भाग असा असतो की ऍप्लिकेशन जी आहे, आपली ऍप्लिकेशन जी आहे ती क्लायंट साईडचे, म्हणजे जो SBI वगैरे आहे, कस्टमर आहे, त्याच्या साईडचे टेस्टर टेस्ट करून घेतात। आता जर का तुला सपोज एखादी गोष्ट तुला जर डायरेक्टली दिली की नाही बाबा आमच्या QA ने हे टेस्ट केलेलं आहे आणि घ्या तुम्ही, तसं घेत नाहीत ना, कारण की फायनान्शियली लॉस होऊ शकतो, तर ते सॉफ्टवेअर बरोबर चालत आहे की नाही त्याच्यासाठी क्लायंटचे स्वतः टेस्टर टेस्ट करतात, म्हणजे जर स्वतःकडे असेल तर ठीक आहे, नाही तर ते थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट करून देतात, असं क्लिअर आहे आता दोन्ही मध्ये अंतर?
ओके ग्रेट. श्रेया, साक्षी, श्रद्धा, सोनाली, काही डाउट आहे त्याच्यामध्ये? सर डेव्हलपरच्या आधी पण ब्रांच असतात ना? नाही, डेव्हलपरच ब्रांच सगळ्यात अगोदर, दुसरं काहीच नाही. आपल्या रिअल टाइम मध्ये तर आपण डेव्हलपरच स्टार्ट करतो, कारण की डेव्हलपरच्या आधी कोड कुठे ठेवणार आपण? कोड लिहिणार कोण? स्टार्टिंग कोण करणार कोड लिहिण्याची? नाही ते एक सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये बघितलेलं मी, युजर रिक्वायरमेंट आणि डिझायनरची आधी ब्रांच असते, मग आपले नाही डेव्हलपरचे त्या येते. त्याच्या त्याच्यामध्ये तो आपला पार्ट नाही आला ना इंजिनिअरिंग टीमचा, तो आपला पार्ट नाही आला, तो बीए चा पार्ट आहे, बिझनेस अनालिटिक्स आणि डिझायनिंग आपला स्टॅकचा. युनिट आणि इंटिग्रेशन असतं ना. हा आपला तो पुढचा पार्ट आहे, आता हा पार्ट नाही आहे आपला, म्हणजे तो जो ब्रांचेसचा जो पार्ट आहे तुझ्या म्हणण्याचा आहे तो डिझायनिंग फेजचा पार्ट आहे, जो तो आपला नाही आहे. ठीक आहे. ओके सर. आपल्यासाठी स्टार्टिंग कुठून होते डेव्हलपरला? तो जिथून डेव्हलप करायला घेतो तिथून स्टार्ट होतो, आणि जिथे ऍक्च्युअल कोड असतो. डिझायनिंग मध्ये कोड कुठून ठेवणार आपण? डिझायनिंग फेजला कोड कोणता ठेवणार? सॉफ्टवेअर आर्किटेक्ट करणार, तिथून सुरू झाला ना. ते मॅन्युअल वाले करतात ना. हा ते मॅन्युअल वाले करतात आपला ऑटोमेशन. आपला ऑटोमेशनचा ठीक आहे. नेक्स्ट कुणाला काही विचारायचं याच्यामध्ये? ओके. ओमकार, प्रशांत, नाही वाटत. ठीक आहे, ग्रेट गाईज. सो आता आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. माझी स्क्रीन मी तुम्हाला शेअर करत आहे. कुणाला काही डाऊट असतील सो प्लीज इथे मला विचारा, काहीच अडचण नाही आहे. नंतर जरी काही डाऊट रेज झाले प्रॅक्टिस करताना तर तुम्ही विचारू शकता. मी इंटायर स्क्रीन शेअर करत आहे आता, जेणेकरून मला त्रास नाही होणार. स्क्रीन शेअर झाली की सांगा मला फक्त. झाले सर. यस अवेलेबल. ओके ग्रेट गाइस. सो बघा इथे इथे जे आहे ही तर आपली रेगुलर वाली आहे. इथे तुम्हाला ब्रांच जे आहेत, इथे मी याला सगळं सिंगल ब्रांच मध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळे माझ्या कुठल्याही रेपो मध्ये ब्रांच नसणार आहे. मी एक तुमच्या समोर आता इथे बघा, इथे तुम्ही तुम्हाला न्यू रेपॉझिटरी क्रिएट करावी लागेल. हा पहिल्या सेशन मध्ये न्यू रेपॉझिटरी क्रिएट करणं आपण बघितलं होतं. आता परत एकदा मी तुम्हाला रेपॉझिटरी क्रिएट करून दाखवतोय. ज्यांचा जर न्यू क्रिएट होत नसेल तर त्यांनी बघा, न्यू रेपॉझिटरी क्रिएट करायची अशी IS2 नाव दे तुम्ही याला. ठीक आहे, हे आपली ऍप्लिकेशन आहे. पब्लिक, देन गिट इग्नोर, रेडमी फाईल, गिट इग्नोर मध्ये जावा, क्रिएट रिपॉझिटरी. आणि रिपॉझिटरी क्रिएट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय दिसत आहे? ब्रांच कोणती दिसत आहे? इथे ब्रांच कोणती दिसत आहे? ब्रांच ना. हो मास्टर. आता डिफॉल्ट ब्रांच जी आहे गिट ने, ही जरी मेन दिसत असेल, ही जरी मेन दिसत असेल तर हिला आपण मास्टर ब्रांच असं म्हणतो. मेन म्हणजेच मास्टर ब्रांच, ही आपली मास्टर ब्रांच आहे. मेन आहे, ब्रांचचं नाव इथे मेन ठेवलेलं आहे, पण ही आपली मास्टर ब्रांच असते. ठीक आहे. किती ब्रांच दिसत आहे इथे? टोटल ब्रांच किती आहेत ऑल ब्रांचेस मध्ये श्रेया? 1. ओके ग्रेट गाईज, गुड. नाव वी आर गोइंग टू चेकिंग दिस प्रोजेक्ट. हा जो प्रोजेक्ट आहे आपण आपल्या लोकली कसा घ्यायचा हे बघून घ्या. आता कोड, ही URL जी आहे, तुम्हाला ही URL कामाची आहे सगळ्यात. आणि तुम्हाला कुठे हा प्रोजेक्ट पाहिजेत? तुमच्या स्वतःच्या कम्प्युटर मध्ये जिथे तुम्हाला पाहिजेत तिथे जा. मी ऑल रेपो मध्ये ठेवतो, माझी जी कमांड प्रॉम्प्ट आहे तो ओपन करतो. किंवा तुम्ही गिट बॅश ही यूज करू शकता. गिट बॅश मी नेक्स्ट सेशन मध्ये सांगेन इन्स्टॉलेशन करायला. गिट क्लोन एंटर. बघा
गिट क्लोन केला असता तुम्हाला ती जी डिरेक्टरी आहे ती ओपन झालेली दिसेल. तुमच्या फोल्डर मध्ये जा, तुमच्या फोल्डर मध्ये बघा, तुम्हाला इथे दिसेल, दिसली ही जी आहे तुमची नवीन रिपॉझिटरी तयार झालेली आहे. मी गिट स्टेटस करतो, गिट स्टेटस, हो इथे नाहीये, गिट आई एस मध्ये जाऊया. गिट स्टेटस बघा, ऑन ब्रांच मेन युअर ब्रांच इज अप टू डेट विथ ऑरिजिन मेन. ठीक आहे, ऑरिजिन मेन, ठीक आहे. आता मला इथे ब्रांच बघायची आहे माझी कोणती आहे. गिट ब्रांच ही कमांड आहे ब्रांच बघण्यासाठी, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तर ती ब्रांच कोणती आहे, मेन आहे. इथेही त्यानं गिट स्टेटस मध्ये ब्रांचचं नाव सांगितलं. आता जर ब्रांच क्रिएट करायची असेल नवीन तर कशी क्रिएट करणार, गिट ब्रांच, ठीक आहे, गिट ब्रांच आणि ब्रांचचं नेम. आता मला डेव्हलप करायची आहे तर मी डेव्हलप ब्रांच जी आहे ती क्रिएट करतो. चेक करा गिट ब्रांच, अजून सध्या तुम्ही मेन मध्ये, पण बघा तुम्ही ब्रांच कोणती तयार केलेली आहे. दीपाली तुम्ही कोणत्या नावाची ब्रांच तयार केलेली आहे, डेव्हलप, डेव्हलप ब्रांच तयार केली आहे का, बरोबर आहे. पण तुम्ही कोणत्या ब्रांच मध्ये आहात, ग्रीन काय दिसत आहे, ग्रीन मेन मेन. तुम्ही जरी ब्रांच क्रिएट केलेली आहे मेन, मेन ब्रांच ऑलरेडी आहे तुमची डिफॉल्ट, तुम्ही जरी नवीन ब्रांच तयार केलेली असेल डेव्हलप, तरी पण तुम्ही सध्या कोणत्या ब्रांच मध्ये आहात, मेन ब्रांच मध्ये. ग्रीन जी ब्रांच आहे तुम्ही त्या ब्रांच मध्ये सध्या आहात असं दिसेल, लक्षात ठेवा. मग आता तुम्ही ब्रांच तयार केली त्या ब्रांच मध्ये जायचं असेल तर, त्या ब्रांच मध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल, गिट चेकआउट स्पेस आणि डेव्हलप. काय आलं इथे लिहून, स्विच टू ब्रांच डेव्हलप. आता चेक करा तुमची ब्रांच कोणती आहे, गिट ब्रांच ने तुम्ही चेक करू शकता की तुमची सध्याची करंट ब्रांच कोणती आहे गिट ब्रांच ने. ठीक आहे, गिट ब्रांच स्पेस आणि ब्रांचचं नाव जर तुम्ही दिलं तर ते सांगतं की नवीन ब्रांच बनवतो. आणि तिसरं आहे, ब्रांच जर स्विच करायची असेल तर तुम्हाला काय वापरावं लागतं, गिट चेकआउट आणि काय वापरावं लागतं, ब्रांचचं नाव. लेट्स सी, मी अजून एकदा करतो, गिट चेकआउट मेन गिट ब्रांच. हॅलो, आपण वापस या ब्रांच मध्ये. आता ब्रांचिंग मधला फरक बघा आता तुम्ही. क्लिअर आहे एवढा सगळ्यांना फरक, हा यस यस सर. ओके ओके गाइस, श्रेया काही डाऊट आहे याच्यामध्ये, सतीश, लिली, सोनाली, सागर? ओके ग्रेट. हा आता मला मेन ब्रांच मध्ये काहीच काम करायचं नाहीये, मला डेव्हलपमेंट मध्ये एक फाईल तयार करून कमिट करायची आहे. सो आता मी सध्या मेनला आहे, गिट गिट चेकआउट चेकआउट डेव्हलप गिट ब्रांच. ठीक आहे, इथे आलो आपण डेव्हलपला, डेव्हलप ब्रांच मध्ये आलो. आता माझा जो फोल्डर आहे तो फोल्डर ओपन करा. मी स्पेशली करंट फोल्डर ओपन करण्यासाठी स्टार्ट स्पेस डॉट वापरतो, जेणेकरून मला दुसरीकडे जायचं काम नाही. तर मी काय करतो मुलांनो, इथे बघा, एक नवीन टेक्स्ट फाईल करतो, टेक्स्ट फाईल इन द सेन्स जावा फाईल तयार करतो. पब्लिक, माझी स्क्रीन दिसत आहे ना, क्लास स्टुडंट, हो सर, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. आय एम नॉट रायटिंग, मला हा कोड रन नाही करायचा, पण बोटा आपोआप हे करतात, काय करणार. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन,
learn git. That's it. Save केला हाकू. So आता माझा इथे आलो आपण. Git status करा. काय दाखवते ही फाइल कशामध्ये दाखवत आहे? अनट्रॅक मध्ये. आता मला ही फाइल जी आहे ही मला लेट्स सी मी अजून एक फाइल तयार करतो. सेव एज. स्टूडेंट टू गिट स्टेटस. किती फाइल दाखवते अनट्रॅक मध्ये? दोन फाइल दाखवतो. मला आता हाँ मला आता स्टूडेंट टू मध्ये नाही पाहिजे तर मी काय करणार इथे गिट जर मला ही फाइल नको स्टूडेंट टू फाइल मला अनट्रॅक मधून काढून टाकायची असेल तर काय करावं लागेल? आरएम गिट आरएम डू नॉट मॅच फाइल्स पाथ स्पेक. ओके त्याला पाथ ही द्यावा लागेल. स्टेटस git status मी याला ऍड करतो. स्टुडंटला ऍड करून कमिट करतो मग त्याचा पाथ एकदा चेक करू. कदाचित ती फाईल अजून याच्यामध्ये सेव्ह नाही झाली त्याच्यामुळे त्याचा पाथ दिसत नाहीये. git add स्टुडंटला ऍड करूया. git status आता ही ग्रीन फाईल कशामध्ये गेलेली आहे? स्टेजिंगला गेलेली आहे. ग्रीन फाईल म्हणजे स्टेजिंगला गेलेली आहे. आता मला स्टेजिंग एरियामध्ये आहे. स्टेजिंग एरियामधून मी लोकल रेपॉझिटरीला हिला कमिट करतो. लोकल रेपॉझिटरीमध्ये मला काय करायचं? हिला सेव्ह करायचं आहे. लोकल रेपॉझिटरीमध्ये हिला सेव्ह करायचं आहे तर मी काय वापरणार? गिट कमिट बघा. गिट कमिट मेसेज आणि काय मेसेज आहे की का आपण करतोय तर तो मेसेज टाकून द्यायचा. काय फंक्शनॅलिटी लिहित आहोत ते प्रिंटिंग लर्न और सॅम्पल प्रोग्राम. सर एक डाऊट होता. हा आता आपण गिट कमिट केलं आपण तिथे नेम देत नाही त्याचा तर जेवढे पण स्टेजिंग फाइल असतील होतील. काय म्हटलं? जेवढे पण स्टेजिंगला फाईल असतील ते सगळे जातील का? हो होतील. याला जर नेम जर नाही दिलं तर तुझा ऑल करावे लागतील. त्याला ऑल होतील ते. त्या ऑल साठी तू डॅश डॅश ए किंवा सिंगल साठी तुला नेम द्यावा लागेल. कंपल्सरी. ओके कंपल्सरी तुला द्यावा लागेल. नेम कुठे द्यायला लागेल? मायनस एम च्या पुढे की लास्टला? नाही कमिट साठी विचारत आहे की कशासाठी विचारत आहे? कमिट साठीच. नाही कमिट साठी जेवढा तुझा स्टेजिंग एरिया आहे तेवढे कंपल्सरी जातील. तुला स्टेजिंग एरिया मधून अगोदर काढावं लागेल. त्याच्यासाठी तुला जर का आता ही फाईल तुझी स्टुडंट डॉट जावा जर का स्टेजिंग एरिया मध्ये आहे ती जर काढायची असेल तर तुला रिसेट वापरावं लागेल आणि ती स्टेजिंग एरिया मधून काढावं लागेल. ठीक आहे. परंतु एकदा स्टेजिंग एरिया मध्ये गेला आणि कमिट केलं तर तो लोकल रेपॉझिटरीला तो स्टोअर होतो. लोकल रिमोटला नाही. लोकल मधूनही कसं काढायचं ते आपण पुढे बघणार आहोत. पण आज आपला मेनली जो फीचर आहे तो ब्रांचच्या रिगार्डिंग आहे त्याच्यामुळे ठीक आहे. तो पण आपण नेक्स्ट सेशन मध्ये समजून घेऊया की लोकल मध्ये जरी कमिट केलं तरी कसं रिवर्ट करायचं आणि इव्हन दो रेपॉझिटरी मध्ये गेल्याच्या नंतर पण त्याला रिकॉल कसं करायचं. तुम्ही कधीच रिकॉल करत नाही. तुमचे सिनियरच करतात मोस्ट ऑफ द करून. जर रिमोट मध्ये तो जर गेला ना आणि तो परत तुम्हाला बोलवायचा तुमचा चेंज कारण की मोस्ट ऑफ द करून सिनियरच एक टास्क करतात परंतु तुम्हाला आलं पाहिजे ते. गिट कमिट आणि तुमचा जो काय मेसेज असेल कमिट मेसेज तो देऊन टाका इथे. हा कमिट झालेला आहे पण अजून सुद्धा तुमची गिट ब्रांच चेक करा एकदा की काय होती ती. डेव्हलप होती. ओके कमिट झालेला आहे आणि इथे तुम्ही गिट पुश करा. हा
बघा रिमोट मध्ये ती तुमची तुम्ही ब्रांच कुठे बनवलेली आहे, तुमची जी ब्रांच आहे ती ब्रांच कुठे बनवलेली आहे, तुम्ही ब्रांच लोकली बनवलेली आहे बरोबर? यस लोकली बनवलेली आहे. तुमच्या रिमोटला ती ब्रांच दिसत आहे का सध्या? चेक करा बघा, ती रिमोटली तुम्हाला ती ब्रांच दिसत आहे का सध्या? नाही. तर तुम्हाला ती ब्रांच जर का रिमोटली तुम्हाला जर डिस्प्ले करायची असेल तर कमांड टाकावी लागेल तुम्हाला गेट. फर्स्ट टाइम करावं लागतं आहे ही जी ऍक्टिव्हिटी आहे, फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे तुमचं जे काही कोड आहे तो चालत नाही. गेट पुश डॅश डॅश सेट अपस्ट्रीम हे का करावं लागतं ते पण सांगतो मी. अपस्ट्रीम ओरिजिन आणि ब्रांच नाव काय आहे डेव्हलप. काय मिस झालं इथे एकच मिनिट. स्क्रीन दिसत आहे सर्वांना? हॅलो आवाज ओके. मला वाटलं म्यूट वर आहे का काय. ठीक आहे, तर तुम्हाला ती कमांड टाकायची आहे गिट पुश डॅश डॅश सेट अपस्ट्रीम ओरिजिन आणि डेव्हलप दॅट सेट. म्हणजे तुम्ही जी लोकल तयार केलेली ब्रांच आहे ती जी ब्रांच आहे ती ब्रांच तुमची तिकडे पुश झाली रिमोट वरती आणि तुमचा कोडही पुश झाला. हा जो पुश आहे सेट अपस्ट्रीम जो आहे तो मला फर्स्ट टाइम करावा लागतं कारण की तुम्ही जी ब्रांच तयार केलेली आहे तुम्ही तुमच्या लोकल रिपॉझिटरी मध्ये तयार केलेली आहे आणि ती तुम्हाला जर रिमोट रिपॉझिटरी मध्ये पुश करायची असेल तर फर्स्ट टाइम तुम्हाला हायफन हायफन सेट अपस्ट्रीम करावा लागेल. पण याच्यानंतर जर काही चेंजेस असतील तर ते तुम्हाला अपस्ट्रीम करायची गरज नाही, डायरेक्टली तो गिट पुशने चेंजेस होऊन जातील. तसंच आपण फर्स्ट टाइम जरी लोकली केलं तरी तुम्हाला हे करावंच लागतं, नाही तर तसं होणार नाही. हे झालंय तुमचं, मी तुम्हाला तो कोडही दाखवतोय. ब्रांच ब्रांच इथे आपण रिफ्रेश करूया. ओके आली का इथे ब्रांच तुम्हाला दिसत आहे का? येस विवेक ब्रांच दिसत आहे. ओके त्या ब्रांच वर क्लिक करूया. इथे काय काय कोड दिसतोय विवेक श्रद्धा? स्टुडंट डॉट जावा फाईल दिसत आहे. येस सर. कोणत्या ब्रांच मध्ये आहात तुम्ही? ब्रांच नाव काय दिसत आहे इथे? ओके आणि जर का मी मेन ब्रांच मध्ये जर बघितलं तर ती फाईल दिसायला पाहिजेत की नाही दिसायला पाहिजेत? नो सर, नाही दिसायला पाहिजे. नाही दिसायला पाहिजे, दिसणारही नाही. ठीक आहे, दॅट्स इट. आजच्यासाठी एवढं पुरेसं होतं. नेक्स्ट सेशन मध्ये आपण ब्रांच ची परत प्रॅक्टिस करूया आणि या डेव्हलप ब्रांच मध्ये हे जे डेव्हलप ब्रांच आहे या डेव्हलप ब्रांच मधला कोड मेन ब्रांच मध्ये किंवा क्यूए ब्रांच मध्ये कसा आपण मर्ज करतो. इथे बघा तुम्हाला दिसत असेल तर कम्पेअर अँड पुल रिक्वेस्ट असं दिलेलं आहे, तर ते पुल रिक्वेस्ट काय आहे, मर्ज कसं करायचं आहे ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. सर ते रिमूव्ह केलं? हा रिमूव्ह केलं ते मी. नाही अजून नाही रिमूव्ह केलं, त्याला तो 5 एरर देतो. एक मिनिट स्टेटस.
git rm आता पूर्ण पाद घेत नाही, कदाचित हा ट्रॅक आहे. डिड नॉट मॅच एनी फाइल्स. branch minus a dash u नाही, त्याचा काहीतरी बग झालेला आहे. आपण कॉपी पेस्ट केलं ना त्या फाइल मुळे, तर मी बघतो त्याला की काय त्याचा एक इश्यू आहे. तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सांगतो त्याचा. ठीक आहे, ओके सर, थँक्यू. ओके, आजच्यासाठी एवढं आहे. कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता सर. ते फर्स्ट टाइम हे करताना पण फोल्डर हा, तर त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला मी ग्रुप वर त्या कमांड टाकतो, त्या कमांड तुम्हाला परफॉर्म कराव्या लागतील. कॉन्फिगरेशन आणि ओरिजिन ना, हा ओरिजिनचं तुम्हाला ते टाकावं लागेल तेव्हा फर्स्ट टाइम. कारण रिमोट वर जी ब्रांच बनलेली आहे तिचा जो पाथ आहे तो तुमचा लोकली सेट नसतो, त्याच्यामुळे तुम्हाला तो करावा लागतो. तर मी तुम्हाला ते चार कमांड आहेत त्या देतो लोकली. आणि मी मंगळवारी टेस्ट घेणार आहे, ज्यांचं व्यवस्थित होत आहे किंवा जे प्रॅक्टिस मिस्टेक्स ज्यांच्या चुका होत आहेत त्यांचा मला अजिबात प्रॉब्लेम नाही, पण जे प्रयत्नच करत नाहीयेत करण्याचा त्यांना मी काढून टाकेन, त्यांच्याकडे मी लक्ष देणार नाही, मी रिमूव्ह करून टाकेन त्यांना मग या कोर्स मधून. म्हणजे ऍटलीस्ट प्रॅक्टिस तरी करा, एरर आले तर मला एरर सेंड करा, मी बॅक एंड ने तुम्हाला कनेक्ट करून तुमच्याशी डिस्कस करून तो सॉल्व करून देईल. ठीक आहे, पण प्रयत्न करा. मंगळवारी तुमची टेस्ट होईल गिट वर, आणि जर का कोणी काही शून्य प्रॅक्टिस केली असेल तर मग काही अडचणच नाही त्याच्यासाठी, प्रयत्न जर नसतील केले तर. ठीक आहे गाईज, प्रॅक्टिस करा, ट्यूजडे पर्यंत तुम्हाला वेळ आहे. काही अडचण असेल तर मला आज विचारा, उद्या विचारा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे.